घेतलेला नाही, पण माध्यमातून जे मला कळतं आहे मला अतिशय आनंद आहे, कारण ही जनतेची योजना आहे आणि मुळामध्ये ही जनतेने राबवलेली योजना आहे. 6 लाख कामं झालेली आहे आणि यापूर्वीही माननीय उच्च न्यायालयाने एक एक्सपर्ट कमिटी तयार केली होती, देशभरातले एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये होते आणि त्या कमिटीने योजना कशी योग्य आहे आणि कसं योग्य काम याच्यामध्ये झालंय अशा प्रकारचा त्याच्यामध्ये ऑलरेडी रिपोर्टही दिला होता आणि त्या रिपोर्ट प्रमाणे तो रिपोर्ट ऍक्सेप्टही हायकोर्टाने केला होता. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही अहवाल आलाय हा त्या अनुरूपच असेल. हे खरं आहे की त्याच्यामध्ये काही तक्रारी असू शकतात आणि आम्ही स्वतः घोषणा मी केली होती की 600 वेगवेगळ्या तक्रारी आहेत त्याची चौकशी केली जाईल. ती चौकशी झाली पाहिजे, त्याला काही हरकत नाही आहे, पण 6 लाख कामं एकूण झालेली आहेत त्यात 600 किंवा 800 कामांची चौकशी होणं हे मला असं वाटतं की काही मोठी गोष्ट नाही. ती झाली नसती तर बरं झालं असतं, पण ती झाली पाहिजे. जी काही चुकीची गोष्ट आहे त्याचं मी समर्थन करणार नाही, पण त्याकरता या योजनेला बदनाम करणं हे पूर्णपणे चुकीची. नाही, आता मला असं वाटतं की आता हे उत्तर सरकारने स्वतः दिलंय. आज 20 वर्ष पूर्ण या ठिकाणी माननीय मोदीजींचं आणि अमित शहा साहेबांचा आभार मानायचे आहे की साखरेच्या संदर्भात मागच्या वेळेस आम्ही इन्कम टॅक्सचा जो विषय बोललो होतो त्यातला महत्वाचा एक निर्णय काल सरकारने घेतला आणि 2016 पुढचा इन्कम टॅक्स लागणार नाही अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्या आधीचंही जे आहे ते देखील आता ते संसदेत आणावं लागेल, पण एक अतिशय महत्वाचा निर्णय हा सरकारने घेतला.